गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार मौलाली जाफर शेख हे गणपती बाप्पा साकारण्यात व्यस्त असून समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. समाजासमाजात वाढत चाललेला द्वेष जातीय तेढ संपुष्टात आणण्यासाठी मर्यादा ओलांडत मुस्लिम मूर्तिकारानं गेल्या 20 वर्षांपासून गणपती बाप्पा साकारण्याचं काम हाती घेतलं आहे. मौलाली जाफर शेख यांनी एक अनोख्या पद्धतीनं बाप्पांचरणी आपली सेवा अर्पण केली आहे. वास्तविक पाहता मुस्लिम समाजातून असा पुढाकार क्वचितच पाहायला मिळतो, परंतु मौलाली जाफर शेख यांना शालेय जीवनापासूनच याचं बाळकडू मिळालं. त्यांचे कलाशिक्षक रविराज यांनी मौलाली शेख यांना प्रोत्साहन दिलं, त्या अनुषंगानं शालेय जीवनापासूनच त्यांनी यामध्ये रस दाखवला. पुढे जाऊन आपली होमगार्डची ड्युटी सांभाळत त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून बाप्पांचरणी आपली सेवा अर्पण केली आहे. आकर्षक गणपती बनवणं हा त्यांचा हातखंडा असून दरवर्षी गणेशभक्तांमधून गणपती बनवण्यासाठी मागणी वाढत आहे. यावर्षी देखील शेख यांनी सौंदर्यपूर्ण असे गणपती साकारले असून गणपतीवर शेवटचा हात फिरवत असताना दिसत आहेत. दरम्यान याबाबत मौलाली शेख यांनी अधिक माहिती देताना समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत असून याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा हा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी कच्च्या मालावरील GST तसंच वाढत्या महागाईमुळं गणपतीचे दर देखील वाढले असून गणेशभक्तांनी मूर्तिकारांच्या वर्षभराचं कष्टाचं फळ त्यांना अपेक्षित पद्धतीनं द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान दरवर्षी इको फ्रेंडली आणि POPचा मुद्दा गणेशोत्सवाच्या तोंडावरच निर्माण केला जातो, परंतु यामध्ये सरकार आणि प्रशासनानं सुवर्णमध्य साधावा आणि मूर्तिकारांना गणेशोत्सवाचा चांगला काळ उपलब्ध करून द्यावा अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. मूर्तिकार मौलाली जाफर शेख कला जीवन आर्ट या नावाने सालाभरप्रमाणे मी गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये काही मोजक्याच गणेश मूर्त्या जे माझे फिक्स कस्टमर आहेत गणेश भक्त आहेत त्यांच्याकरता त्यांच्या मागणीनुसार मी बनवतो. तसेच हा माझा छंद जो आहे माझ्या शालेय जीवनापासून माझे गुरुवर्य रविराज ओमनेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे गेल्या 15 ते 20 वर्ष कालावधीपासून मी काम करत असून यंदाच्या वर्षीही मी काम केलेलं आहे. एकंदरीत समाजामध्ये जे आज जातीय घडामोडी वाढत चालले आहेत, जातीवादी जे प्रश्न वाढत चालले आहेत, त्याच्या ऑपोजिटला जाऊन कुठेतरी जातीय सलोखा समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे. या अनुषंगाने एक गणेश उत्सव जो आहे आपल्या भारतातील संबंध भारतात नव्याने तर परराष्ट्रातसुद्धा प्रसिद्ध होत असून त्या माध्यमातून जातीय सलोखा समाजामध्ये निर्माण व्हावा, समाजामध्ये एकमेकाप्रतिविषयी जे प्रेमभाव आहे त्या भक्तिमार्गातून निर्माण व्हावं, या अनुषंगाने मी माझ्या गणेश भक्तांच्या मागणीनुसार जे माझे रेग्युलर कस्टमर आहे दरवर्षीचे त्यांच्याकरता मी गणेश मूर्ती निर्माण करत असून एकंदरीतच गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांमध्ये अंतिम तयारीची लगबग दिसून येत आहे.